लोडशेडिंग व वीज बिलांच्या समस्यांबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. जळगाव जिल्ह्यासह शहर राज्यभरात लोडशेडिंग व वाढत्या वीज बिलाबाबत सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महावितरणाचा निषेध करत निदर्शनं करण्यात आली. दरम्यान जोपर्यंत लोडशेडिंग बंद होऊन योग्य ते वीज बिल ग्राहकांना देण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात येणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाने घेतला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. याबाबत नेमकं काय बोललेत ते जाणून घेऊयात. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने शहरातील विविध समस्यांच्या माध्यमातून मग महावितरणचा लाईटचा विषय असेल, स्वच्छतेचा विषय असेल, गटारीचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, एज्युकेशन शाळेचा विषय असेल, या संदर्भामध्ये प्रशासनाला जागे करण्यासाठी कातडीचं म्हणजे गेंड्या कातडीचं प्रशासन याला जागे करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही रस्त्यावर उतरलेली आहे. आणि गेल्या 4 महिन्यापासून जे महावितरण जो घोर चालू केलेला आहे लोड शेडिंगचा कोणतीही सुस्ता नाही येता, तर त्याचा निषेध म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही रस्त्यावर उतरलेली आहे. आणि आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही रस्त्या या ठिकाणी रात्रसुद्धा काढणार आहोत. या तयारीने आम्ही सर्व या ठिकाणी लोक आलेले आहे, या ठिकाणी महिला आलेल्या आहेत, तर याची जिल्हा प्रशासन नोंद घ्यावी. आणि समतानगरमध्ये गेल्या 4 महिन्यापासून डिप्या नाही आहे, जळालेल्या डिप्या, आणि लोक आखोड टाकून राहत आहे, ते म्हणजे धोकेदायक आकडे आहेत. मी त्याचं समर्थन करणार नाही, परंतु आम्ही लाईट बिलसाठी जे जे काही कागदपत्र देणं होते महावितरणला आम्ही दिलेले आहे, स्टॅम्प ड्युटीसुद्धा भरलेले आहे, परंतु महावितरणने अजूनही आम्हाला मीटर बिल दिलेलं नसून याचा निषेधासाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी असेल, पुरुष आघाडी असेल, हे सर्व रस्त्यावर उतरलेले आहे. आणि आमच्या मागण्या न झाल्यास रात्रभर आम्ही इथे ठिय्या आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.